उत्तर प्रदेश येथील हाथरसमधील बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेचा आज बंडखर सेनेच्या वतीने निदर्शने करीत जाहीर निषेध व्यक्त केला येथील नगरपालिका चौकात एकत्र येत बंडखोर सेनेच्या वतीने निदर्शन करून घोषणाबाजी करत परिसरात दणदणून सोडला दरम्यान या घटनेचा निषेध करीत भटका समाजमुक्ती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे दलित महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला यावेळी बोलताना बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की इतकी भयानक घटना घडून देखील ही घटना दडपण्याचा प्रयत्न करणे या घटनेचं राजकारण करून ठाकूर प्रवृत्तीला ताकद देण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करीत आहेत हे देशाने पाहिले आहे त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली यावेळी निलंबित करण्यात आलेल्या एस पी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांनी या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्यात यावे मुलीच्या कुटुंबातील सदस्य चोवीस तास पोलीस संरक्षण देण्यात यावे व गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशा मागण्या यावेळी बंडखोर सेनेच्या वतीने करण्यात आल्या यावेळी बोलताना बंडखोर सेनेचे कोल्हापूर जिल्हा युवती अध्यक्ष आयशा बिजली म्हणाल्या की योगींच्या रामराज्यात सीता सुरक्षित आहे का असा सवाल उपस्थितीत करत जर तुम्ही महिलांचे संरक्षण करू शकत नसाल तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असे सांगून या घटनेचे जाहीर निषेध व्यक्त केला या आंदोलनात महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ शिवालिताई आवळे अस्मिता आवळे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास अवघडे युवक जिल्हा अध्यक्ष अभिषेक भंडारे हातकरंगळे तालुका अध्यक्ष सुरेश आवळे हातकरंगळे तालुका अध्यक्ष दीपाली अवघडे हातकणंगे तालुका उपाध्यक्षा संगीता पवार वडगाव शहराध्यक्ष वैशालीताई देव उपाध्यक्षा छाया जाधव छायाताई मदने अनुराधा वड हिना बिजली सुपारा मुलनी मुलानी शाहिनी मुजावर संतोष पवार दादासाहेब वाघमोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी मागण्यांचे निवेदन ए पी आय प्रशांत निशानदार व पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांनी देण्यात आले यावेळी वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता